प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. जळगाव महानगरपालिकेतील बांधकाम विभाग व नगर रचना विभागातील अधिकारी बुधवारी भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये गेल्याचा अजब प्रकार घडला होता. त्यामुळे आज घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी महापालिकेत येऊन स्थायी समितीची सभा संपल्यानंतर सभागृहाच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या बैठकीला गेलेल्या अधिकाऱ्यांना भाजपचा गमछा घालून त्यांना भाजप सदस्य होण्याचा सत्कार केल्याचा प्रकार घडला. जळगाव शहराचे विधानसभेचे सदस्य तसेच महापालिकेचे प्रमुख यांनी काल भाजप महानगरची एक अधिकृत बैठक आयोजित केलेली होती. सदरील बैठकीला जळगाव महापालिकेचे शाखा अभियंता असे 3-4 अधिकारी तिथं भाजप पार्टी कार्यालयात जाऊन त्यांना काही आजच्या 25 तारखेच्या स्थायी समितीच्या मीटिंगची तिथं ब्रीफिंग करत होते. आम्हाला प्रश्न एकच पडला की हे जर भाजपचे कर्मचारी आहेत का महापालिकेचे कर्मचारी, काल ज्या पद्धतीने त्यांची वागणूक होती तर आज आम्ही असा विचार केला की यांना एक अधिकृत भाजपचं सदस्यपद देण्यात आता काही हरकत नसावी आणि जळगावकरांची समस्यांची एवढी यांना जाण आहे म्हणून हे एवढी 17 मजली बिल्डिंग सोडून त्यांच्या वसंत स्मृती पार्टी कार्यालयात जाऊन तिथं जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. इतका मोठा त्यांचं मन आहे, तसंच आम्ही मोठं मन दाखवून त्यांना भाजपचे अधिकृत अधिकारी असूनही तुम्ही त्यांची गुलामच झालेले आहेत म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या सभागृहाबाहेर एकच गोंधळ उडाला. या प्रकारामुळे महापालिका परिसरात घटनेची सर्वत्र चर्चा सुरू होती. जळगावहून जकी अहमद सोबत धर्मेंद्र राजपूत, इंडिया अब तक न्यूज, मराठी.